पेरमिलीत एकाच वेळी एकशे अकरा जोडपे विवाहबद्ध अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग पेरमिली येथे माजी पालकमंत्री अमरीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली तसेच गडी महाकाली मंडळाच्या नेतृत्वात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात दुर्गम व अतिदुर्गम नक्षलग्रस्त गावातील गोरगरीब आदिवासी युवक युवतींसह इतर समाजातील मिळून एकूण एकशे अकरा जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर पार पडला या निमित्ताने गावभर भोजन झालं गडी महाकली मंडळाचे सदस्य प्रशांत ढोंगे यांच्या नियोजनात या भागातील हा पहिलाच सामूहिक विवाह सोहळा होता अमरीशराव आत्राम यांनी या सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एकशे अकरा वधूंच्या पालकत्वाची जबाबदारी निभावली पेरमिलीच्या भव्य प्रांगणात सायंकाळी सुसज्ज आणि नेटक्या स्वरुपात हा विवाह सोहळा झाला यावेळी गोंडी माणिया व बौद्ध वधू या पारंपरिक पद्धतीने विवाह लावण्यात आला या जोडप्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी गावातील सरपंच किरण नैताम पेरमिली पंचायत समिती सदस्य प्रशांत ढोंगे माजी पंचायत समिती सभापती बोडाजी गावडे बापू सडमैक मेडपल्लीचे सरपंच निलेश वेलादी माजी जिल्हा परिषद सदस्य राम बंडमवार पल्लेचे सरपंच राजू आत्राम उपसरपंच सुनील सोयाम यांची प्रमुख उपस्थिती होती विवाह सोहळ्यापूर्वी सकाळपासून पेरमिलीच्या प्रांगणात लगीणघाई दिसत होती सायंकाळ नंतर भोजनावेळी सुरू झाल्या सायंकाळपर्यंत हजारोंच्या संख्येत वराडी मंडळींनी भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी आमरीशराव आत्राम यांच्यातर्फे नववधू वरास आहेर भांडी सोन्याचे मंगळसूत्र भेट म्हणून देण्यात आले वधूवरांची ढोल ताशाच्या गजरात सामूहिक वरात काढण्यात आली अमरीशराव महाजन यांनी सर्व बंधूंचे कन्यादान केलं ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सेवा पवार अहिरे गडचिरोली